पनवेल रेल्वे स्टेशन जवळ काही दिवसांपूर्वी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यामध्ये पोलिसांनी उत्कृष्टरित्या आणि कौशल्यपूर्वक तपास करून मयत महिलेचं नाव आणि आरोपी राम गणपत भोईर याचा शोध घेऊन अटक केली आहे. या घटनेबाबत माहिती देण्याकरिता पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेलमधील दिवा पनवेल रेल्वे पटरीजवळ तलावात 24 मे रोजी अनोळखी मयत महिलेचा मृतदेह मिळून आल्यानं तळोजा पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मित मृत्यू म्हणून नोंदणी करण्यात आली होती. मात्र अधिक तपासात सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना संशय आल्यानं त्यांनी सदर तपास हा कळंबोली पोलिसांकडे दिला. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी तपास सुरू केला. तसेच त्या भागातील CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार मयत महिला ही सुवर्णा नामदेव कदम वय वर्ष 35 आहे. खिडूकपाडा परिसरात पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार ब्रह्मदेव जाधव यांच्या पथकानं सदर गुन्ह्याचा अधिक शोध घेत असताना खिडूकपाडा गावात राहणारा आरोपी राम गणपत भोईर वय वर्षे 38 असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या आरोपीस अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करून आणि उत्कृष्टरित्या तपास करून पकडला आहे. या गुन्ह्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गुड्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. हा ही महिला तिच्या भावाची जेव्हा चौकशी केली कुटुंबियाची तर त्यांनी सांगण्यात आलं की ही पूर्णपणे हिला व्यवस्थित पोहोचत आहे आणि ही बुडून मारणारी महिला नाही आहे. मग जरा संशयाची सुई आमचा 302 अँगलने तपास सुरू झाला आणि जेव्हा ही अगोदर हे फुटेज जे मिळालेले होते त्यानंतर आरोपी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण मिळाला आम्हाला आणि तो ज्याच्यावर आम्हाला संशय होता तो आरोपी त्या घरात मिळून आला नाही. 2-3 दिवस तिथे नाही येतो आणि त्याचे टॉवर लोकेशन काढले तर हे वेगवेगळ्या भागात मिळाले त्यामुळे संशय आमचा त्याच्यावर जरा जास्त संशय निर्माण झालेला होता. त्यानंतर त्यांना CDPI कळंबोली गायकवाड साहेबांच्या स्टाफला त्यांना स्वतःला काही इन्फॉर्मेशन मिळाल्या. त्यानंतर त्या आरोपीला जेव्हा आम्ही पकडला त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्या की आरोपीत आणि मयत यांचे इलिसिट रिलेशन होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.